सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्याजवळ असलेले महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर ज्याला महाराष्ट्राचं एव्हरेस्ट संबोधलं जातं, असे अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक कळसुबाई शिखरावर औरंगाबाद हायकर्स ग्रुपच्या गिर्यारोहकांनी नुकतीच यशस्वी चढाई केली आहे। या शिखराची उंची समुद्र सपाटीपासून 5,400 फूट म्हणजेच 1,664 मीटर एवढी आहे। या ग्रुपच्या सदस्यांनी भल्या पहाटे सकाळी 4 वाजता अंधारात बॅटरीच्या प्रकाश झोतात शिखराच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गरम्य अशा बारे गावापासून या शिखर चढाई मोहिमेला प्रारंभ केला आणि सर्व सदस्यांनी 8:15 कळसुबाईचे महाराष्ट्रातील अत्यंत उंच आणि अवघड असलेल्या शिखरावर यशस्वी चढाई करून तिरंगा ध्वज फडकाविला। महाराष्ट्रातील हे शिखर सर्व पर्वतरांगामध्ये अत्यंत अवघड आणि उंच समजले जाते। निसर्गाचे वातावरण स्पष्ट असेल तर या शिखरावरून आजूबाजूचे हरिश्चंद्रगड, रतनगड, हरिहरगड, सांदन व्हॅली साम्रत आदी या परिसरातील निसर्गरम्य दृश्य नजरेस पडतात। सकाळचा सूर्योदय बघण्यासाठी 600 ट्रेकरची या ठिकाणी रात्रीपासूनच शिखरावर चढाईची मोहीम सुरू होते। औरंगाबाद हायकर्स ग्रुपचे प्रमुख रतन राऊत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते, तर मोहिमेचे नेतृत्व साहिल सिंग राजपूत यांनी केले। रतन राऊत यांच्यासह या मोहिमेमध्ये साहिल सिंग राजपूत, ज्योतिसिंग राजपूत, डॉक्टर बेबी सिंग, मंगल राऊत, दादासाहेब पानमंद, दिलीप भंगाळे, जयश्री भंगाळे, संजना भंगाळे, प्रमोद शेळके, विजय औटी, राजेंद्र नारळे, प्रतिभा नारळे, अनुष्का नारळे, अनिकेत नारळे, अविनाश अडसरकर, प्रवीण बोडखे, साधना बोडखे, सोहम बोडखे, सई बोडखे, किरण वनगुजर, सुवर्णा वनगुजर, जयश्री कोळपकर, तनिष्का कोळपकर आदी गिर्यारोहक सहभागी झाले होते। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।